नावातून स्टार्ट करा. तुमचं नाव काय, तुम्ही काय करता आणि तुम्हाला किती वर्ष झाले? माझं नाव सचिन रमेश शेलर. मेरा नाव संतोष कुमार है. संतोष अंकुश फळ माझं नाव. 97 सालापासून या मार्केटमध्ये आहे. मी राहणार मसवे, तालुका जिल्हा सातारा. मैं बॉम्बे में तो 35 इयर्स से हूँ, लेकिन 22 साल से फ्लावर का बिजनेस कर रहा हूँ. 13 वर्ष फुलशेतीमध्ये काम करतोय. म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये सुरुवात केलेली होती. स्टार्टिंगला 1-2 वर्षासाठी मी रेंटवरती काही जे बंद पडलेले पॉली हाऊसेस पासून स्टार्टिंग केलेलं. 2014 मी माझ्या स्वतःच्या फार्म म्हणजे जमिनीवरती ग्रीन हाऊसेस स्टार्ट केले. 1 एकरापासून सुरुवात केली. आता सध्याच्या मितीवरती 4.5 एकर माझं ग्रीन हाऊसमध्ये क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये इस्पेशली जर्बेरा असेल, जिप्सोफिल आहे, रोजेस हे ग्रीन हाऊसमध्ये आणि ओपन कल्टिवेशनमध्ये ह्या फुलशेतीशी संबंधितच. मग त्याच्यामध्ये झेंडू असेल, गुलछडे आहे, गुलाबाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, जसे की सुगंधी पाकळीचा गुलाब आहे, डच व्हरायटीज म्हणजे बोर्डॅक्स असेल किंवा ग्लॅडिएटर, ह्या व्हरायटी आहेत. मेरा मेन फ्लावर फ्रेश फ्लावर का काम है. उसके बाद फ्लावर से रिलेटेड कुछ होता है ना, जैसे डेकोरेशन के लिए यूज होता है, वही सब हम लोग बेचते हैं. झेंडू, निशिगंधा, कापरी, सभी फ्लावर से, लिली है, कार्नेशन है, बर्ड्स ऑफ पैराडाइज है, क्रिसेंथेमम है, काफ़ी सारे फ्लावर है, ट्यूब रोजेज है, जिप्सोफिलिया है, सेवंती, गुलाब, जरबरा. येस सर, अदर दॅन ॲग्रिकल्चर म्हणून गेलं तर मी स्पेशली ॲग्रिकल्चर बेसमध्येच आहे. याच्याशी रिलेटेडच माझी स्वतःची फार्म प्रोड्युसर कंपनी आहे, जे म्हणजे म्हणू शकतो की जे माझं गुलाबाचं आहेत किंवा मी जे मटेरियल प्रोड्यूस करतो त्याच्यावरती प्रोसेसिंग पण मी करतो आहे. इस्पेशली गुलाबामध्ये जो सुगंधी पाकळीचा देशी गुलाब आहे, जो आपला इंडियन ओरिजिनचा गुलाब आहे, त्याच्यापासून मी गुलकंदाचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. त्याचप्रमाणे आणि त्याची स्पेशालिटी आहे की त्याचं मार्केट खूप चांगल्या पद्धतीत आता जनरेट होतं. गुलकंद आहे, त्याच्यापासून गुलाब सिरप आहे. त्याचप्रमाणे माझं स्वतःच्या शेतीसाठीच मला जे काही फार्मसाठी इक्विपमेंट लागतात किंवा इनपुट्स आहेत, जसे की खतं, औषधं, त्याच्यासाठी मी स्वतःचं कन्झम्पशन पूर्ण फुलफिल करण्यासाठी, त्याचप्रमाणे बाकीच्या मित्रमंडळींना किंवा शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी ॲग्रो क्रॉप केअर सेंटर म्हणजे आपण म्हणू शकतो की इन्सेक्टिव्ह पेस्टिसाइडचं फर्टिलायझर शॉप पण चालू केलेलं आहे. ॲग्रिविजन हा ब्रँड आहे. मग फुलशेतीसाठी असेल किंवा बाकीचा गुलकंद आहे किंवा बाकीच्या सगळ्या शेतीसाठी देखील. तुम्ही हे फूल कुठून आणता? ते बँगलोरचे आता है, उटी से और हिमाचल से भी आता है. कुछ बाहर से सीजन टाइम में इम्पोर्ट भी कर लेते हैं, लाइक थाईलैंड से, नीदरलैंड से, न्यूजीलैंड से. कुछ फ्लावर्स है जैसे ट्यूलिप वगैरह है, नीदरलैंड से आ जाता है. ऑर्किड वगैरह है, थाईलैंड से आता है. नाशिक, हिंगोली, सातारा, सांगली इकून येतो. आणि हे फुलचा अंदाजन रेट काय असतो? अंदाजे कमीत कमी 40-50 किलोचा. मेरा नाम मनराज है, मैं अभी 5 साल से यहाँ पे हूँ. भाव अभी पट्टी भाव से रहते हैं. पट्टी म्हणजे? पट्टी मतलब अपन जितना बेचेंगे ना, अभी 60 रुपये बेचा अपन ने, तो 60 रुपये से पट्टी लेना है, उससे कमीशन मिलता है बस अपने. अच्छा. 10-5% कमीशन. हाँ. पिंक शेवंती. पिंक शेवंती. ये पर्पल शेवंती जरा मुझ जगह है, कल का है जरा. और ये ग्रीन शेवंती. ग्रे शेवंती में कमीत कमी 100 प्रकार के फूल आते हैं. जो महंगे फ्लावर होता है वो वॉल्यूम में ही आता है. एग्जैक्टली फिगर तो नहीं बता सकता कितना पैसा, क्योंकि हम लोग वॉल्यूम इम्पोर्ट करते हैं. पर पीस का तो जैसे किसी का 12 रुपये भी आता है, किसी का 50 रुपये भी आता है, किसी का एक फ्लावर के किस टाइम का 200 भी आता है. हर फ्लावर का अलग अलग है, ड्यूटी अलग अलग है सबका. सबसे महंगा फ्लावर कौन सा है आपके पास? जो मैं इंडिया अभी बेचता हूँ, इंडिया डोमेस्टिक में बेचता हूँ, उसको ओरिएंटल लिली बोलता हूँ. इसका अच्छा भाव क्यों है? उसको ग्रो करना बहुत ही है और इम्पोर्टेड इसका बल्ब आता है. कहाँ से आता है ये? हॉलैंड से आता है. हे सर्व फूल शेती है, ही फार मोठा एक रिस्क किंवा आपण बोलू शकतो की जुगार आहे.
त्याच्यामागचं रिझन पण असं आहे की कदाचित झाले तर खूप चांगले पैसे पण होऊन जातात आणि कदाचित बसला तर त्याचा सेटबॅक पण खूप मोठा बसतो. कारण की हे जरी सुंदर फूल जरबेरा दिसत असेल, मेट्रो सिटीमध्ये हे फूल कदाचित तुम्हाला 10 रुपये 20 रुपयाच्या खालती कधी मिळत नाही आहेत. परंतु ह्याचा ॲव्हरेज रेट जो आमच्या शेतकऱ्यांसाठी आहे तो साधारणपणे 2.5 रुपये ते 3 रुपये या दरम्यानच आहे आणि त्याच्यामधलं ॲक्च्युली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे ते 2 ते 2.25 रुपये आहे. म्हणजे मे बी प्रॉफिट ऑफ मार्जिन इट्स ओनली 15 पैसा टू 30 पैसा. आणि ते पण कधी आहे की ते पण खूप केअरफुली ह्या जर सिच्युएशन हँडल केलं तर, कारण की ह्या फुलांना फ्लावर मार्केट जे आहे तुम्ही जर व्यवस्थितपणे स्टडी केलं तर इयर अराउंड 365 डेजमध्ये ओनली 65 डेज दोज हॅव्हिंग फार्मर गेटिंग द मनी. म्हणजे फक्त 65 दिवस असतात की त्याच्यामध्येच आम्हाला चांगल्या पद्धतीचे पैसे मिळतात. कारण की ते असतात ते म्हणजे लग्नाचे इव्हेंट्स असतात आणि इतर वेळेस कदाचित आम्हाला हे फुलं फुकण पण उकंड्यावरती द्यावे लागतात. आणि या मधला जो 300 दिवसाचा पिरियड आहे तो खूपच क्रुशियल राहतो. कारण की त्यावेळेस तुमचा खर्च जो आहे तो, कारण की 1 एकर मेंटेन करण्यासाठी डेली पर्पजमध्ये मला कमीत कमी 6 लेबर हे कंटिन्युअस कामाला लागतात. मग त्याचे वेजेसचा विचार करा की तर महिन्याला जवळपास 70 ते 80 हजार रुपये त्याचा फक्त लेबर कॉस्टिंग आहे. त्याचप्रमाणे फर्टिलायझरचे खर्च देखील त्या पद्धतीचा आहे. मग विचार करायला गेलं तर 1.5 ते 2 रुपये हा फक्त वर्किंग कॅपिटल आहे. जर बँकेचं डिप्रिसिएशन किंवा बाकी सर्व गोष्टीचा विचार करायला गेलं तर ह्या गोष्टी खूपच डिफिकल्ट आहेत. नफा किती आहे आपके बिझनेस में, अगर आप एक रफ नंबर दे पाओ. कमी आहे या प्रॉफिटचा विषय करायला गेलं तर मी ॲक्च्युली प्रॉफिट हा फक्त इन्व्हेस्टमध्ये पाहत गेलेलो आहे. म्हणजे जेणेकरून आपण म्हणू शकतो की प्रॉफिट कुठल्या फार मोठ्या कागदावरती तर मी असं मांडलेलं नाही, परंतु आजच्या मितीवरती मी जे काही ग्रीन हाऊसेस करत गेलो तर ते 1 एकरापासून परत 2 एकर झालं, 2 एकराचं 3 परत 4 साडेचार ह्या एकरापर्यंत एकरेचा एरिया वाढत गेला. परंतु त्याच्यातला जो प्रॉफिट निघत जाईल मी तो पुढच्या प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्ट करत गेलेलो आहे. अभी के टाइम चलता नाही आहे, पर जब ही गणपती आता आहे, सीझन आता आहे, तभी मतलब कवर कर देते, तभी पूरा ॲडजस्ट हो जाता. अभी कुछ नाही, अभी पूरा डाऊन होत आहे. अभी खुद मतलब डाल के पैसा बेचना पडत आहे, खुद को पैसा डाल के बेचना पडत आहे, ऐसा होत आहे. मुनाफा देखो सर, कुछ सम टाइम 10% भी होता है, सम टाइम 20% भी होता है, कभी 50% भी हो जाता है. कोई फ्लावर शॉर्टेज हो गया मार्केट में नहीं है तो हम लोग ज़्यादा भी ले लेते हैं, क्योंकि क्या होता है पीछे हमने डैमेज किया होता है, पीछे नुकसान किया होता है, उसका भरपाई के लिए हम लोग जब देखते हैं आज मौका मिला तो हम लोग चेप देते हैं. कस्टमर किती आहे तुमचे, रेग्युलर कस्टमर किती आहे? रेग्युलर कस्टमर 10-12 आहेत. 10-12 आणि होलसेलमध्ये 5-50 आहेत. कस्टमर स्वाभाविक ते होते तो की क्या क्या होता है, जो हमारे कस्टमर है सब रिटेल वाले हैं. हाँ. मतलब जो हमसे ले जाके बेचते हैं. कहाँ कहाँ आपके कस्टमर सर? पूरा और ऑल ओवर मुंबई है. आप कहीं भी जाके पूछेंगे, अच्छे पूर्व वाला जो ढंग से बैठा होगा, ऑर्गेनाइज होगा, उसको पूछेंगे दादर में संतोष थोड़ा को जानते हो क्या, तो मेरे को नहीं जानता इसमें मतलब फूल वाला नहीं है. गाँव अंधेरी, दादर, मानपुर, भाईकड़ा, CST पूरा मुंबई में लेके जाता है. सर्वप्रथम माझा जो कस्टमर आहे तो म्हणू शकतो की डायरेक्ट कस्टमर किंवा इनडायरेक्ट कस्टमर, दोन्ही कस्टमर आहेत. ज्याच्यामध्ये डायरेक्ट कस्टमर पाहायला गेलं तर इथे सातारा लोकलाईज जे मार्केट आहेत की कुणाला थोडे बहुत फुलं लागतील, पण तो कस्टमर एकदम निग्लिजेबल आहे, लेस दॅन 1% असेल. मेजर कस्टमर जो आहे तो ज्या मेट्रो सिटीज आहेत, इस्पेशली मुंबई असेल, बेंगलोर आहे, दिल्ली आहे, हैदराबाद, कोलकाता, ह्या ज्या मेट्रो सिटीज आहेत त्या ठिकाणी फ्लावरचं कन्झम्पशन किंवा इथून मटेरियल ते जाते. बाय बस असेल, बाय ट्रेन आहेत, डिपेंड आहे, बाय प्रायव्हेट व्हेकल ऑल्सो, ते वेगवेगळ्या पद्धतीत तिथं मटेरियल पोहोचवत असतं. तुमचा दिवस कसा दिसते ते एकदा सांगा ना. मेरा सुबह, मैं सुबह 2:30 को उठता हूँ. हाफ एन आवर लगता है मुझे फ्रेश वगैरह होने में पूरा. दादा मैं चेंबूर रहता हूँ, चेंबूर से इधर आने तक मुझे मतलब पूरा 1 घंटा 40 मिनट का मेरा शेड्यूल रहता है दादर दुकान पहुँचने का. जैसे मैं 4:45 बजे पहुँचता हूँ मेरा दुकान चालू होता है, तब तक मेरा यहाँ पे लड़का जो टीम है वो सब पूरा अरेंज करके रखता है, पूरा माल जैसे बाहर लगा के रखता है. वो लोग अपना फिर चार के सीजन में तो 3 बजे से घर आ जाता है, ऑफ सीजन में 3:30 4 बजे 5 बजे तक भी कस्टमर आते हैं. आमचा दिवस तसा पाहायला गेलं तर सकाळी स्टार्ट होतो दिवस उजेडतेनं असेल किंवा त्याच्या अगोदर पण, कारण की लोड शेडिंग जर असेल तर आम्हाला 8 तासाची लोड शेडिंगची लाईट आहे.
मे बी आठवड्यातले चार दिवस असेल तेव्हा 8 तास लाईट ही रात्रीच्या वेळेस मिळते, त्याच्यामुळे सकाळी 5-6 आता तर ह्या दिवसांमध्ये 6 वाजता सकाळी लाईट जाते, त्याच्यामुळे फर्टिलायझर वगैरे देण्यासाठी 5 वाजता स्टार्टिंग करावं लागतं, थ्रू ड्रिप फर्टिगेशन जातात, मग ते 6 वाजता सुरुवात होते. 6 सुरुवात झाल्यानंतर मग पहिल्यांदा स्टार्टिंगला अर्ली मॉर्निंगमध्ये आपण फुलांचं हार्वेस्टिंग करत असतो. मी सात वाजल्यापासून जवळपास 10 वाजेपर्यंत हे हार्वेस्टिंगचा पिरियड होतो. ये फूल उगने में कितना दिन लगता है? आने वाले के 70-80 दिन लगता है. 70-80 दिन. और अभी 1, 2, 3, 4, 5 लोग जो फूल तोड़े, ये पूरा साफ करने में कितना टाइम लगेगा आपके हिसाब से? आधा घंटा लगेगा. आधा तास. हे कार्ड कशाला? ते ही माशाही असतात ना. अच्छा. त्याच्यावर बसे ती कच्ची टाकले. सोडून आलं ताग हेच निघालेली फुलं पॅकिंग करतील, पॅकिंग दिवसभर होतं, मग संध्याकाळी ते परत आता बघितलं पॅकिंग म्हणजे ते बॉक्समध्ये फिलिंग करून ते डिस्पॅच होऊ जातात. हे रेग्युलरली रफली राहतं. हे साधारणपणे आठवड्यातले माझं 2 दिवस हार्वेस्टिंग करतो मी ह्या पद्धतीचं, आणि 1 दिवस मधला कॅप असतो. त्या 1 दिवसाच्या कॅपमध्ये लेडीज असतील, ते आमचे हे जे खराब पाला असेल किंवा गवत वगैरे वाढलेलं असेल ते गवत क्लिनिंग करतात, आणि जेंट्स आमचे जेंट्स मंडळी आहेत ते मग ह्याच्यामध्ये शॉवरिंग असेल म्हणजे पाणी मारायचं असेल किंवा फवारणीचं औषध आहेत त्याचं रेग्युलर रुटीन चालू असतं. येस. तुम्ही इथे फ्लावर्स कोणते ग्रो करता आणि त्याला किती टाइम लागते मॅच्युअर व्हायला? आता आपण पाहायला गेलो तर माझं स्पेशली पॉलीहाऊसमध्ये जरबेरा ही स्पेशालिटी आहे. जरबेरा मी 4.5 एकरमधले जो 3.5 एकर माझा जरबेराचे अंडर ग्रीन हाऊसेस आहेत. 20 आर जिप्सोफिला आणि 20 आर ओनली डच रोजेस एवढाच एरिया आहे. त्याच्यामध्ये जर हे जे प्लांटिंग केल्यानंतर जरबेरा हा 3 महिन्यानंतर त्याचे फुलं स्टार्ट होतात, आणि एक हे फूल लहानपासून मोठं तयार होण्यासाठी जवळपास 12-15 दिवसाचा पिरियड लागत असतो. वर्षाकाठी एका झाडापासून मला 40-50 पर्यंत फुलं अपेक्षित असतात. या अँड नाऊ डेज एव्हरी वन फेसिंग द मेजर इश्यू ऑफ द आर्टिफिशियल फ्लावर.
बिकॉज एवरी वन कैन सी द एवरीवेर आर्टिफिशियल फ्लावर्स म्हणजे त्याच्यामुळे तर ट्रिमेंडस आपण म्हणू शकतो शेतकऱ्यांना लॉस सुरुवात झालेली आहे. कारण की पाहिलं प्रत्येक ठिकाणी साधे आपण म्हणू शकतो की दरवाजाला जे झुंबर आहे किंवा माळ आहे ते देखील डुप्लिकेट तयार सुरुवात झालेली आहे. कुठल्याही इव्हेंटमध्ये जावं तुम्ही लग्नामध्ये गेल्यानंतर देखील तुम्हाला लग्नाच्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला तर हाताला स्पर्श होतील तेवढी तरी खरी फुलं वापरायची, आता ती पण बंद केलेली आहेत लोकांनी. तिथे देखील आर्टिफिशियल फुलांचा अतिरिक्त वापर होतो, त्याच्यामुळे म्हणू शकतो की ही फुलशेती प्रॉफिट हा खूपच म्हणू शकतो की म्हणतो धाडशी शब्द आहे. होप्स आहेत फ्युचरमध्ये ह्या गोष्टीवरती कुठंतरी म्हणजे सर्व आपण म्हणू शकतो की सिव्हिलियन असतील किंवा सिटीजन असतील ते स्वतःच अवेअर होणं गरजेचं आहे की हे नॅचरल फुलांचा उपयोग काय आहे किंवा त्याच्यावरती थोडं जोपर्यंत आपलं प्रेम तयार होत नाही आहे. कारण की गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती बॅन आणणे ह्या त्या गोष्टी वेगळ्या आहेत. कारण की गव्हर्नमेंट त्यांचा रोल किती पद्धतीत करेल, कारण की शेतकरी हा आपण म्हणू शकतो की निग्लेक्टेड पार्ट आहे. आणि त्यातल्या त्यात आणखीन हा फ्लोरिकल्चरचा तर आपण म्हणू शकतो की एक अशी इमेज तयार होत गेलेली आहे की फुलशेतीमधला किंवा ग्रीनहाऊसचा शेतकरी म्हणजे खूप मोठा धनदाट्य. परंतु ह्याच्यामागचं जे काही कष्ट असेल किंवा किती मोठ्या यातना आहेत ह्या त्या शेतकऱ्यांना माहिती आहेत. आणि हा व्यवस्थितपणे स्टिकअप नाही आहे, त्याच्यामुळे अडचण अशी झालेली आहेत की आपलं दुःख आहे हे प्रत्येक सिव्हिलियननं जर समजून घेतलं तरच मोठ्या प्रमाणात होईल. पण तो डायरेक्टली इनडायरेक्टली ही फ्लोरिकल्चर इंडस्ट्री ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमधला अराउंड 30% जो शेअर आहे हा फक्त फ्लोरिकल्चरमध्ये आहे. कारण की सर्वात मोठं जॉब जनरेशन यू कॅन सी माझ्याकडे जवळपास 4 एकरामध्ये ग्रीन हाऊसेस आहेत, मी 25 फॅमिलीज माझ्यावरती डिपेंड आहेत फक्त माझ्या लेबरच्या. कारण की इथून जाणारी परत ट्रान्सपोर्टचे मटेरियलचे वेगळे, तिथून फ्लोरिस्ट किंवा जे फुल व्यापारी आहेत त्यांच्याकडचे लेबर वेगळे, त्याचा वापर करणारे लोक वेगळे, ते सेलिंग करणारे वेगळे, म्हणजे एवढी मोठी सायकल आहे. डायरेक्टली इनडायरेक्टली एक फार्मर एवढ्या लोकांचं आपण म्हणू शकतो की रेव्हेन्यू जनरेट करतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं आपल्याला प्रत्येकाने सिन्सिअरली थोडासा विचार करावा लागणार आहे. कारण की प्रत्येक सिव्हिलियननं आपण म्हणू शकतो की ओरिजिनल फ्लावरसाठी आता डिमांड करणं गरजेचं आहे किंवा त्याने स्वतःहून स्टिकअप राहणं गरजेचं आहे. मे बी गव्हर्नमेंट विल बी अवेक अँड दे ऑल्सो अनाऊन्स दॅट द प्लास्टिक फ्लावर्स विल बी बॅन फ्रॉम टुमारो. पण त्याच्या अगोदरच आपण सिव्हिलियननं पण काहीतरी करणं गरजेचं आहे. त्याच्या दृष्टीनं आता प्रयत्न होप्स चांगल्या पद्धतीने आम्ही तरी चांगलं पिकवायचा प्रयत्न करतोय, चांगलं द्यायचा प्रयत्न करतोय, त्या पद्धतीत पाहूया. तुमच्यासाठी लॉकडाऊन कसं होतं? और मेरा मेन टार्गेट करता है जैसे होलसेलर लोग है, होटल्स है, लेकिन होटल में डायरेक्ट काम नहीं करता हूँ. कोविड के पहले करता था, कोविड के बाद पूरा सिस्टम चेंज हो गया. अच्छा. कोविड के पहले क्या होता था, हम मुझे क्रेडिट मिलता था सामने से, बैंगलोर वगैरह जो मेरा सप्लायर था वो 15 दिन 1 महीना जैसा मेरा कम्फर्ट था उसके हिसाब से मिलता था. अभी वो बिल्कुल कैश एंड कैरी हो गया. अच्छा. तो लेकिन सामने होटल वाला अभी भी वही धरने पर चल रहा है, वो बोलेगा मैं 3 महीना में पेमेंट दूंगा, 1.5 महीना पेमेंट दूंगा. तो अभी हम लोग पूरा काम बंद कर दिया. भले अच्छा मेरा सेल 50% कम हो गया, लेकिन मैं काम करूँ कैश में ज़्यादा काम करता हूँ. ज़्यादातर 2-3 दिन के बाद पैसा आ गया, 3 दिन के पास है, वो भी महीने दिन का धंधा पूरा बंद हो गया. अच्छा. 2-4 कस्टमर जो मेरे प्रीमियम है, जो बहुत साल से 10 साल से काम कर रहे हैं, उसको मैं 30 दिन का अभी भी देता हूँ, 30 दिन 45 दिन का देता हूँ. वो बहुत कम है, अभी लिस्ट में 200 में से सिर्फ 5 या 10 रह गए ट्रस्टेबल लोग. मी मग अशी सांगितलं आहे की माझ्याकडं 1 एकराचा मेंटेन करण्याचा खर्चच 1 लाख रुपये लागतो आम्हाला. जर आपण ते विकून ह्या गोष्टी काही करू शकत नाही, 1 महिना 2 महिना कराल तुम्ही, 2-2 वर्ष हे प्लॉट मेंटेन करणं खूपच डिफिकल्ट होतं. तरी देखील ह्या 2 वर्षांमध्ये आम्ही एकाही लेबरला कामावर काढून टाकलं नव्हतं. कारण की जरी आमच्या घरामध्ये खायला नसलं तरी आम्ही शेतकरी लोक आहेत की ते आपल्या लेबरला किंवा बाकीच्या लोक जे आपले डिपेंड आहेत त्या लोकांची पूर्णपणे आम्ही काळजी घेत होतो. काही ना काही वेगळ्या पद्धतीत इथंच वेगळी फुलं झाडं म्हणजे भाजीपाला लावायचा प्रयत्न केला, तिथून काय होईना थोडंसं सर्वाईव्ह करायचा प्रयत्न केला. मे बी हे तुमचं जरी कोथिंबिरीची पेंडी घ्यायला गेला तुम्ही तरी ही सिच्युएशन अशी आहे सातारमध्ये किंवा शेतकऱ्याच्या बांधावरती ती 2 रुपयाला पेंडी जाते, परंतु तीच तुम्ही 10 रुपयाला सिटीमध्ये घेत असता. हा जो मधला गॅप आहे तो खूप मोठा आहे. आणि प्लस ह्या फुलांना रेग्युलरमध्ये मार्केट ठरवण्याचा जो हक्क आहे तो शेतकऱ्याकडे नाही आहे, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ह्या गोष्टीमुळं कसं होतं, नवीन एखादा शेतकरी किंवा तरुण ह्या फुलशेतीमध्ये किंवा कुठल्याही शेतीमध्ये उतरताना तो थोडासा विचार करतो आहे आता. पण मे बी आता माझ्यासारखं तर हे आहे, मी आता ह्यालाच बगल देत थोडासा प्रयत्न असं करतो आहे की माझ्या प्रोडक्टवरती मी स्वतः हे काय प्रोसेसिंग केलं तर मला खरंच 2 पैसे मिळू शकतील. कारण की ही गोष्ट कोण ना कोण करत आहे, मग तुम्ही का नाही.
ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. या मिडल मॅनना मी म्हणतो त्यांना पूर्णपणे निग्लेक्ट करू शकत नाही, परंतु तुम्ही त्या मिडल मॅनपेक्षा जो ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरर आहे त्या रोलमध्ये का जात नाही? आज अपार्ट फ्रॉम द फ्लोरिकल्चर पार्ट सोडून द्या, पण आता साधे सोपे आहे तुमचे व्हेजिटेबल्स ज्यावेळेस एक्सेसिव्ह जातात, व्हेजिटेबल्स असं नाही की 100% यूज हा फक्त तुमच्या घरामध्ये किंवा स्वयंपाकासाठी वापरला जातो, त्याच्यामधला 70% तुमचे व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्स असतील त्याचा यूज हा प्रोसेसिंगसाठी केला जातो आहे. मग कुठे शेतकरी प्रोसेसिंगमध्ये? कुठेही नाही आहे. मग ह्याच्यावरती आपण म्हणू शकतो की थोडासा अवेअरनेस होणं गरजेचं आहे. शेतकरी तो स्वतःच्या मालावरती ज्यावेळेस प्रोड्यूस करेल त्यावेळेस तो थोडासा ह्याच्यामध्ये स्टेबल होऊ शकेल आणखीन, असं माझं वैयक्तिक मत आहे. मुंबई बहुत भारी है, मुंबई में लक्ष्मी है. ये 8-10 दिन रहेगा. 8-10 दिन रहते हैं, मुरझा जाता है. हम लोग के पास नहीं मुरझाएगा, तुम्हारे पास जाएगा मुरझाया जाएगा. चांगले कार्य करा, चांगला होईल. प्रेमाने रहा, प्रेमाने जग जगूया. अंबानी को अगर दिया है ना तो उससे कम भी नहीं है हमको दिया है. सही जगह पे, सही मौके पे, तुम सही जगह पे काम करो, मेहनत करो. अगर तुम इतना कर सकते हो तो मुंबई में तुम अंबानी, तुम नेक्स्ट अंबानी बन सकते हो.